नांदेड राजा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारा, शिवसंग्राम संघटनेची मागणी. सिंदखेड राजा तालुका हा माजीजाऊंची जन्मभूमी असल्याने या तालुक्याला नव्हे तर बुलढाणा जिल्ह्याला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा जगाच्या नकाशावर इतिहासकालीन शहर म्हणून ओळखले जाते. जगभरातून पर्यटक सिंदखेड राजामध्ये दाखल होतात, राजवाड्याची पाहणी करतात, त्या ठिकाणी असलेल्या विविध वस्तूंचे अवलोकन करतात. मात्र ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांना जन्म देऊन घडवलं वाढवलं त्या शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात इतिहास घडवला. अशा राजाचा अश्वारूढ पुतळा सिंदखेड राजामध्ये नसल्याने ही बाब योग्य नसल्याची खंत शिवसंग्राम संघटनेने ओळखून सिंदखेड राजा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी वीर साहेब यांना निवेदन देऊन तत्काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्याचप्रमाणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांची भेट घेऊन त्यांनाही आपल्या भावना समजावून सांगण्यात आल्या. यावेळी शिवसंग्राम जिल्हा उपाध्यक्ष अशोकराजे जाधव, युवा नेते अमरदीप देशमुख सह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सिंदखेड राजामध्ये लवकर स्थापन करण्यात येईल व राजवाड्यासमोर राजे लखोजीराव जाधव यांच्या पुतळ्याची निर्मितीचाही विचार नगरपालिका करत असल्याचेही सांगितले. महेंद्र मोरे, महावाईस न्यूज, सिंदखेड राजा. देशमुख असतील, इतर सर्व पदाधिकारी असतील यांनी माझ्याकडे एक निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये त्यांनी मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा टी पॉईंटला त्या ठिकाणी उभारण्यात यावं. अतिशय चांगली मागणी त्यांची त्या ठिकाणी आहे. सिंदखेड राजा हे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं जन्मस्थान आहे. माँसाहेबांच्या पुतळ्याची उभारणी मागच्या काळामध्ये नगरपालिकेच्या वतीने वाड्यासमोर करण्यात आली. खरं म्हणजे लखुजीराव जाधव यांचाही पुतळा वाड्याच्या परिसरामध्ये त्यासमोर असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज जी मागणी टी पॉईंटवर करण्यात आलेली आहे का महाराजांचं पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात यावं, तर भविष्यामध्ये मेकर नागपूर मुंबई हायवे जो आहे तो चारपदरी त्या ठिकाणी होणार आहे आणि ते चारपदरी होत असताना जालन्याकडून येणारा रोड, देवगावराजाकडून येणारा रोड अशा प्रकारे जे टी पॉईंटचं परिसर त्या ठिकाणी आहे त्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात यावं अशी जी मागणी आहे ती मागणी निश्चितच स्वागतार्ह आहे आणि मी सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगली मागणी आज आमच्यासमोर या ठिकाणी एका निवेदनाद्वारे या ठिकाणी केली.